गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। घरात घुसलेल्या बिबट्याला खोलीत कोंडून एका महिलेने आपल्या कुटुंबाचं रक्षण केलंय। काणकोण तालुक्यातल्या खोल इथं हा प्रकार घडलाय, पाहूयात सविस्तर वृत्त। कुत्र्याचा पाठलाग करत घरातील खोलीत घुसलेल्या मादी बिबट्याला एका महिलेने मोठ्या धैर्यानं दरवाजाची कडी लावत आत कोंडून घातलं, त्यामुळे तिनं स्वतःबरोबरच पती आणि आपल्या दोन मुलांचेही प्राण वाचवले। त्यानंतर वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं। रविवारी रात्री माटवेमळे शेळब खोल इथं ही घटना घडली। गौरी गोविंद कापसो वेळीप असं ह्या धाडसी महिलेचं नाव आहे। गेल्या अनेक दिवसांपासून माटवेमळे शेळब भागात बिबट्याचा वावर होता। अनेक पाळीव प्राण्यांचा त्यानं फडशा पाडला होता। रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोविंद भिसो वेळीप हे अंगणात झोपले होते, तर त्यांची पत्नी गौरी घरात काम करत होती। मुलं दुसऱ्या एका खोलीत अभ्यास करत होती, यावेळी अंगणात भुंकणारा पाळीव कुत्रा अचानक घरात शिरला। त्याच्या पाठोपाठ एक बिबट्याही घरात शिरला आणि एका खोलीत घुसला। घरात काम करत असलेल्या गौरी यांच्या हे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता खोलीची कडी लावून घेतली, त्यामुळे बिबट्या आत अडकला, अन्यथा या कुटुंबाच्या जीवावर बेतलं असतं। त्यानंतर वनरक्षकांना पाचारण करून खोलीत कोंडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून हत्तीपावल इथं रवानगी करण्यात आली। दरम्यान पायरेकट्टा खोल इथं 12 वर्षांपूर्वी 2009 साली 8 जूनला रंगावती पुतू वेळीप या महिलेनंही असंच धाडस दाखवलं होतं। घरात शिरलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला चढवला होता, त्यात ती जबर जखमी झाली होती, पण त्या अवस्थेतही घराबाहेर पडत बाहेरून कडी लावल्यानं बिबट्या आत अडकला होता। त्यानंतर वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं होतं।